गेले कित्येक वर्ष ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो ते या बेलापूर जेट्टीचं आज लोकार्पण सोहळा होते. मला वाटतं ह्याचा पाठपुरावा 2016 पासून या ठिकाणी सुरू होता. 2019ला या पर्यावरणाची आपल्याला MCZM ची आपल्याला परवानगी मिळाली. त्यानंतर या ठिकाणी खास करून मी राज्य शासनाला सुद्धा धन्यवाद देईन की त्यांनी सुद्धा केंद्र सरकारचे 50%, त्याचबरोबर राज्य शासनाचे 50%, 8,37,00,000 हा प्रोजेक्ट आज ह्या लोकार्पण सोहळ्यासाठी होतो आहे. मला सांगायला आनंद वाटतो की आपले माननीय मुख्यमंत्री महोदय, आमचे अजितदादा असतील, पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, या नवी मुंबई शहराचे वेगवेगळे प्रकल्प आज आपल्या इकडे ह्या जेटीचं उद्घाटन झालं. दुसरी जेटी, महाराष्ट्रातल्या सर्वात मोठी जेटी, सिडकोच्या माध्यमातून 115 कोटी रुपये खर्च करून मला वाटतं अद्ययावत अशी जेटी आपल्याकडे तयार झालेली आहे. त्याचंसुद्धा लोकार्पण येत्या काही दिवसात होईल. आणि वेगवेगळे प्रकल्प या नवी मुंबई शहराचे जे जे काही अडकलेले होते, मग ते घनसोली ऐरोली असेल, 12 वर्ष हा प्रकल्प रखडला होता आणि त्या प्रकल्पाला सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर आपले पालकमंत्री असतील, अजितदादा असतील, या सर्व मंडळीने प्रयत्न करून त्याला सुद्धा चालना दिलेली आहे. मग तुर्भे शहरातले गेल्या 12 वर्षामध्ये साहेब या नवी मुंबई शहरातले वेगवेगळे प्रश्न जे असतील, जे प्रोजेक्ट रखडलेले होते, ते सर्व पूर्ण करण्याचं काम आमचे पालकमंत्री सातत्याने लक्ष देत आहेत. अस्लम शेख असतील, अजितदादा असतील, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, आमचे आदित्य ठाकरे साहेब असतील, या नवी मुंबई शहराचे जे जे प्रकल्प या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून होत नव्हते, ते प्रकल्पाचे सुरुवात मला वाटतं आजपासून सुरू झालेले आहे. आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने मी माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर अजितदादा आमचे, त्याचबरोबर पालकमंत्री आणि असलम शेखजी या सर्वांना धन्यवाद देतो की या मंडळींच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून या सरकारने या करोनाच्या काळातसुद्धा कुठेही कुठल्याही विकासाची कामं न रखडता या करोनाच्या काळातसुद्धा विकासाची कामं पूर्ण केली, त्याबद्दल परत एकदा मी या सर्वांचे आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.